नमस्कार, स्वागत आहे तुमचं नेहास मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 30 स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। टिप नंबर 1, भजी स्वादिष्ट आणि कुरकुरीत बनवण्यासाठी बेसनच्या मिश्रणामध्ये 1 पॅकेट मॅगी मसाला, 4 चमचे तांदुळाचे पीठ आणि थोडेसे गरम तेल अवश्य टाकावे। यामुळे भजीचा स्वाद वाढतो आणि भजी कुरकुरीत होते। टिप नंबर 2, नूडल्स मोकळे आणि सुटसुटीत यावे म्हणून नूडल्स उकडताना गरम पाण्यामध्ये थोडेसे तेल आणि मीठ टाकावे। यामुळे नूडल्स एकमेकांमध्ये चिकटत नाहीत। टिप नंबर 3, डब्यामध्ये घट्ट बसलेले तूप सहज काढता येत नाही, यासाठी 1 स्टीलचा चमचा थोडासा गरम करून तूप काढावे। असे केल्याने डब्यामधून तूप सहज काढता येते, पण जर आपण तुपाचा डबा पुन्हा पुन्हा गरम केला तर त्यामुळे त्या तुपामधील गुड बॅक्टेरिया नष्ट होऊन जातात। टिप नंबर 4, समोसा बनवताना मैद्यामध्ये थोडेसे तांदुळाचे पीठ टाकावे, यामुळे समोसे एकदम क्रिस्पी आणि स्वादिष्ट बनतात। टिप नंबर 5, समोसे किंवा कोणतेही पदार्थ डीप फ्राय करताना नेहमी लोखंडाच्या किंवा स्टीलच्या कढईचाच वापर करावा। टिप नंबर 6, रव्याचा शिरा बनवताना त्यामध्ये पाण्याच्या जागी दुधाचा वापर करा, असे केल्याने शिरा अधिक स्वादिष्ट आणि चविष्ट बनतो। टिप नंबर 7, काकडी बीन्स यांसारख्या हिरव्या भाज्या जास्त दिवस हिरव्या राहाव्या म्हणून ओल्या कॉटनच्या रुमालामध्ये गुंडाळून ठेवावे। टिप नंबर 8, तूप बनवताना उरलेल्या बेरीचा वापर शेंगदाण्याचे लाडूसाठी करा, लाडू छान होतात आणि चविष्ट बनतात। टिप नंबर 9, कोथिंबीर जास्त दिवस ताजी राहण्यासाठी पेपरमध्ये गुंडाळून ठेवावे। टिप नंबर 10, पावसाळ्यात कुरडई, पापड, वेफर्स यांसारखे साठवणीचे पदार्थ खराब होऊ नये म्हणून उन्हाळ्यात ते कडक उन्हात वाळवून ठेवावे। टिप नंबर 11, घरात जर टोमॅटो संपलेले असतील आणि तुम्हाला ग्रेव्ही बनवायची असेल तर टोमॅटोऐवजी तुम्ही टोमॅटो केचपचा वापर देखील करू शकता। टिप नंबर 12, ग्रेव्हीला चांगला लालसर रंग येण्यासाठी नेहमी पिकलेले टोमॅटो वापरावे। टिप नंबर 13, पालक करी बनवण्यासाठी पालक गरम पाण्यातून धुऊन काढल्यावर लगेच थंड बर्फाच्या पाण्यात ठेवावेत, ज्यामुळे पालकचा हिरवेपणा टिकून राहतो। टिप नंबर 14, केकचे बॅटर बनवताना त्यामध्ये 1 चमचा मध टाकल्याने केक खूप स्पॉन्जी बनतो। टिप नंबर 15, मुगाचा चिला कुरकुरीत बनवण्यासाठी त्यामध्ये 1 चमचा तांदुळाचे पीठ टाकावे। टिप नंबर 16, ऑमलेट बनवण्यासाठी अंडे फेटताना त्यामध्ये 2 चमचे दूध टाका, यामुळे ऑमलेट खूप मुलायम बनते। टिप नंबर 17, कांदा कापण्याआधी थंड पाण्यात बुडवून ठेवावा, त्यामुळे कांदा कापताना डोळ्यांना पाणी येत नाही। टिप नंबर 18, इडली नरम आणि पांढरी शुभ्र बनवण्यासाठी त्यामध्ये थोडासा साबुदाणा वाटून घालावा। टिप नंबर 19, बटाट्याची कोरडी भाजी बनवताना त्यामध्ये 1 मोठी इलायची टाकावी, भाजीची चव दुप्पट होते। टिप नंबर 20, कोणत्याही भाजीला तडका देताना तडकामध्ये आधी हळद पावडर टाकावी, नंतर इतर मसाले टाकावे, तेलाचे शिंतोडे उडत नाही। टिप नंबर 21, टोमॅटोची साल पटकन काढण्यासाठी टोमॅटोला थोडंसं तेल लावून गॅसवर भाजून घ्यावे, टोमॅटोची साल निघण्यास मदत होते। टिप नंबर 22, पराठे कुरकुरीत आणि क्रिस्पी बनवण्यासाठी त्यांना बटर लावून शेकावे। टिप नंबर 23, मोड आलेल्या कडधान्यांना फ्रीजमध्ये ठेवायचे असेल तर त्यामध्ये 1 चमचा लिंबूचा रस टाकावा, फ्रीजमध्ये वास येत नाही। टिप नंबर 24, दही 2-3 दिवस फ्रेश आणि ताजे राहण्यासाठी दही लावताना त्यामध्ये 1 छोटा नारळाचा तुकडा टाकावा, दही एकदम फ्रेश राहते। टिप नंबर 25, मोसंबीची साल तव्यावर गरम करून त्याची पावडर करून शिरा किंवा केक बनवताना थोडी पावडर टाकल्यास स्वाद आणि छान सुगंध पदार्थाला येतो। टिप नंबर 26, कच्चे टोमॅटो पिकवण्यासाठी त्यांना कागदाच्या पिशवीमध्ये ठेवून अंधारात ठेवावे, टमाटे लवकर पिकतात। टिप नंबर 27, काचेचे ग्लास एकमेकांमध्ये फसले असतील तर त्यांना काढण्यासाठी 1 दिवस फ्रीजरमध्ये घालून ठेवावे, ग्लास पटकन आणि सहज निघतात। टिप नंबर 28,
कांदे लवकर भाजले जावेत म्हणून कांदे भाजताना त्यामध्ये चिमूटभर मीठ घालावे. टिप नंबर 29, स्वयंपाक करताना हाताला भाजले असेल तर त्यावर थोडेसे तूप लावावे. हाताला थंडावा येतो, तसेच फोड देखील हातावर येत नाही. टिप नंबर 30, गुळाचा चहा बनवताना फाटू नये म्हणून आधी चहा पत्ती आणि अद्रक टाकून चांगले उकळून घ्यावे. शेवटी दूध टाकून लगेच गॅस बंद करावा, गुळाचा चहा फाटत नाही. तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.